आत्मदाह ले लिया। वो दी रात चालू झाली मी अशी परवा दिवशी बोललो नको एवढं बोलू की काही बाबा कोणी बोलावं होतं की पंचन पाणी मात्र मैदानाच्या आतमध्ये गेलेत। अतिशय सुंदर पंच आज ज्या 5 टीमा सर्व खेळलेल्या आहे, सर्व खेळाडू संघाच्या संघनायकांना विनंती आहे, ज्या 2 संघांना सामना चालू आहे ते सोडून सर्व संघाचे सर्व खेळाडू यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे, फोटो काढायचा आहे। 3 ज्या 2 टीम खेळत आहेत त्या सोडून सर्व 3 टीमचे सर्व सहकारी यांना विनंती आहे, त्यांनी व्यासपीठावर यायचे। मुळशी तालुक्यातील एक नावाजलेलं वादळ म्हणून नवनाथ खऱ्या अर्थानं जे पाहिलं जातं, नवीन फाटक आपण पाहिलं खऱ्या अर्थानं एक सुंदर गोलंदाजी। पहा मित्रांनो, वेगवान परंतु लूज पद्धतीचा चेंडू इथे पाहायला भेटला, पॉवर प्लेचं षटक आहे, 3 षटकाचा सामना असेल याची नोंद घ्या। आमच्या समोर जर पाहिलं संघ मालक सौरव गुजर, रुपेश गुजर यांचे खेळाडू समोर बसलेले आहे। चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं, चेंडू फक्त मानगाठ्याच्या जोरावरती खेळलेला हा फटका आहे आणि 10 फलका आपण पहा, येथे 7 धावा आलेले आहे। मी आयोजक कमिटीला विनंती करतोय तुम्हीही यायचंय। चला इथं आपण पहा खेळाडूंचं फोटो सेक्शन जे केलं जातं आहे। आणि येते फलंदाज बाद डीजे। नवीन फलंदाज अतुल आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आहे। आपण पाहिलं चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं, अतुलचं इथं खातं खोललं जातंय। 10 फलका, पहिलं षटक चालू आहे, 8 धावा येथे पूर्ण केल्या गेलेल्या आहे। पहिलं षटक संपलंय, अपयश आलं तर मित्रांनो कधी खचून जायचं नसतं आणि यश आलं तर होरपळून जाऊन जायच नसतं, कारण यश अपयश एका नाण्याच्या 2 बाजू आहे। छप्पा काटा यश अपयश संस्कार संस्कृती ह्या एका नाण्याच्या 2 बाजू मानल्या जातात। आणि ते दुसरा गोलंदाज प्रताप, गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं प्रताप असेल। पुढे जर पाहिलं श्री सेनापती बापट प्रेक्षक गॅलरी बनवली गेलेली आहे,
त्यानंतर आपण पाहू श्री मामासाहेब मूळ प्रेसिक गॅलरी आपल्याला पाहायला भेटते आहे. गोलंदाजासाठी एक वेगळा कक्ष बनवला गेलेला आहे, फलंदाजासाठी एक वेगळा कक्ष बनवला गेलेला आहे. किती सुंदर असं आयोजन नियोजन आपण पाहतो आहे आणि डोंगरच्या कडेलाच या मैदानाचा समावेश आहे. वाह, शॉर्ट एक्स्ट्रा कवर आणि येथे पहा एक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आणि धापल का आपण पहा. ए भाऊ, धावा झाल्या 9-1. एक बाद 9 आहे. आज 10 सामने खेळवले जाणार आहे, 3 षटकांची लढत आहे. ओहो, मोठा फटका होता, बॅटचा एज नाकार येते दिला जातोय आणि पाहता पाहता 9 धावा मात्र पूर्ण केल्या गेलेल्या आहे. आता आपण पाहिलं होते माननीय श्री अनिल शेठ जाधव उद्योजक यांचा संघ मालकाचे खेळाडूंचं आता इथे फोटो शिक्षण केलं जाईल. आणि पहा आदेश चेंडूवरती आहे. जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने खेळाडू खेळत असतो. नाव कमा हो. आणि पहा चेंडू, चेंडू दिला बिलकुल चेंड जातो सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत षटकार. पंधरा धावा मात्र धावफलकाव आहे. हो, चेंडू हा येत आणि येते पहा दुसरा फलंदाज बाद. जबरदस्त प्रहार षटकार. अवश्य अंत अशी खेळी आहे. आणि पहा एक जबरदस्त फटका आणि येथे झेल, मात्र प्रयत्न सुंदर आहे, यश नाही आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि पाहता पाहता धावफलकाव 23 धावा पूर्ण. निलेशच्या प्रत्येक षटकाराला माननीय श्री निकिट शेठ कांबळे यांच्याकडनं किती 101 रुपयाचं बक्षीस असेल. 101 प्रत्येक षटकाराला. निलेशने जर षटकार मारले तर ओ वाईट खराब स्क्वेअर. पा एका मित्राने एका मित्रावरती लावलेलं बक्षीस. मित्र मैत्री असावी जीवा भावाची, नुसती नको नावाची असावी, आदर करावी कदर त्याला म्हणलं जात मैत्री. एका मित्राने
दुसऱ्या मित्रावरती लावलेलं बक्षीस आणि ते लूज पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. मग मित्रांनो, मित्र कसे असावे? कैलास गडच्या कर्णधार यांना विनंती असेल आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. चला कैलास गड. तर मित्रांनो, मित्र कसे असावे लक्षात ठेवा. हो, ऐका प्रतिम फाटका. डीप लॉंग ऑफचा खेळाडू चेंडूवरती येतो. येथे मिळाली एक धाव आणि दहा फलक आपण पाहिलं 25 धावा. मित्र कसे असावे? रात्री जागवणारे मित्र तयार करू नका. अरे रात्री जागवणारे मित्र तयार करू नका, पाठी उठवणारे मित्र तयार करा. तुमचं आयुष्याचं सोनं होईल त्याला म्हणलं जातं मैत्री. आणि पहा किती प्रयत्न सुंदर होता. एक धाव आलेली आहे. वाळूचे कणही रगडतात ते लई गेले. प्रयत्न सुंदर होता. 26 धाव आहे. कैलास गड संघाचे कर्णधार यांना विनंती असेल स्टेजशी संपर्क साधा. शांत आणि संत. आणि पहा येथे पंच खात्री करतात आणि खरे आपल्या माहिती आहे खात्री केलेली आहे. आणि वाईट चेंडू मात्र त्यांनी घोषित केला आहे. आणि धाव फलकावर धावसंख्या 27 धावा येथे मात्र पूर्ण आहे. असा हा एकमेव सामना आहे. फर्स्ट इनिंग आहे. का षटकार आणि चौकार फर्स्ट इनिंगमध्ये आपल्याला कमी पाहायला भेटलेली आहे. 28 धावा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येथे 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. आणि पाहता पाहता 3 षटकांचा येथे खेळ मात्र समाप्त होतोय. 29 झाल्या 30 बनवायच्यात. छत्रपती थोरलं धनी म्हणलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धाकलं धनी म्हणलं तर संभाजीराजे. चला बॅट्समन. आणि मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये दोन्ही राजांचा जन्म झाला तो पुणे जिल्हा. एकीकडे शिवनेरी तर इकडं पुरंदर. आणि जगातला असा एकमेव राजा आहे का त्या राजाने दाखवून दिलं. अरे मरणाला न घाबरणारा राजा त्यांचं नाव होतं संभाजी राजा. हा शैलेश नवीन आपण पाहा. शैलेश मराठे आणि नवीन आपण पाहा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. काल ह्या टायमाला मला नवीनचा फोन आला होता. कांदे भरत होतो उद्या या बसला म्हणून ठीक आहे. कारण मी बापा आहे तर मी या खेळाडूचा खेळ मुंबदवाडीला आमची गाठ पडली होती. भानुदास आमचे भानकरी साहेबांच्या वाढदिवसाचं स्पर्धा होती. ऋषी गोलंदाजी मारकर तर विजयाचं कॅल्क्युलेशन आहे. 18 चेंडू आणि 30 धावा. 18 चेंडू 30 धावा. पाहूया येते नवीन. नाव आहे नावा सुटली हवा. आता येते बघूया नवीन करणार का हवा. गोलंदाजी मार्कर सज्ज. पहिला चेंडू पहा बोल आणि येते पहा नवीन
पा डीप लॉग अप च्या खेळाडूचं लक्ष मात्र थोडं नव्हतं आणि येते पा दोन धावा मात्र पूर्ण केले गेलेले आहे। आज की शाम किसी के नाम जो करेगा मैदान के अंदर अच्छा काम उसी के नाम आज की शाम। अरे दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम आज की शाम किसी के नाम। जो चांगले खेळणार त्याला यश येणार आहे। यश अपयशाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे। आणि पहा नवा केली हवा येथे मात्र चौकर डीजे। आणि पाहूया ओ खुदा पाहिलं जीवदान देतात कोणला दिलेलं आहे दोन जीवदान आहे। आणि दहा फलकाव धाव संख्या सात धावा आहे। मित्रांनो पाकिस्तान आणि भारताचा सामना चालू होता। वसीम अक्रम हे पाकिस्तान संघाचे कर्णधार होते आणि सचिन तेंडुलकर सरांचा झेल सोडला होता। तभी चिल्लाया था जोर से वसीम अक्रम ख्याल में रख तूने कैच किसका छोड़ा है। ओ पा काय सुंदर गोलंदाजी आहे। पहा एक बात सात डीजे सात दुसरा फलंदाज पाहिलं एक बात सात फलंदाज आलाय आत प्रकाश प्रताप। यानंतर आपण पा दुपारी दुपारी पाहिलं किती ढग आलते किती ढग आलते दुपारा फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश। यानंतर होणारा सामना रायगड विरुद्ध तिकोना यांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। अतिशय वाईट खराब आणि येते पहा आठ धावा मात्र पुरे आहे पूर्ण आहे। ज्यावेळी षटकार आणि चौकार मारले जातात त्यावेळी बक्षिसांची खैरात केली जाते। एका प्रतिम फटका खेळाडू चेंडूवरती येतोय काहीशा धावा रोखल्या गेलेल्या आहे। अठरामध्ये अठरा चेंडूमध्ये तीस धाव्यांचं लक्ष असताना पहिलं षटक चालू आहे। अप पाहिजे नवीन कायदे नवीन काहीतरी कानमंत्र खऱ्या अर्थाने दिले गेलेले आहे। नाही आणि पहा येते पॉइंटचा खेळाडू चेंडूवरती येतोय दहा फलकाव धाव संख्या जर पाहिली आकार घेतीये ती मात्र एक बाद नऊ धावा बनवले गेलेले आहे। पहिलं षटक संपलेलं आहे। बारा चेंडू आणि विजयासाठी बारा चेंडूमध्ये आपण पहा विजयासाठी येते एकवीस धाव्यांचं लक्ष मात्र समोर आहे आणि या आव्हान कशा पद्धतीनं फेललं जाणार काय होतंय येणारा काळ सांगेल।
बारा चेंडू एकवीस धावा किरण नाही सुभाष गोलंदाजी मार्कवर आहे. कामी मिले या ना मिले ये ते किस्मत की बात है. अरे कामी मिले या ना मिले ये तो किस्मत की बात है. साथ मिलो या ना मिलो ये तो नसीब की बात है. ये ते 12 चेंडू आणि 21 धावांचं लक्ष्य आहे. पाहूया काय होतंय. रायगड तिकोना या दोन संघाचे संघ नायक. चला आणि पाय का प्रति फटका येते. चेडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामधून जातोय. पंचांचा इशारा पाहूया चौकार. विजय काहीसा दूर आहे. विजय त्या वेगळ्या गोष्टी कधीच करत नाही. त्या प्रत्येक गोष्ट पारखून करतात. पाहूया येथे हो फोर आहे. फोर सतरा लागतात. बरोबर आहे. सतरा धावांचं लक्ष आणि इथे बॅटचं युज आहे. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. अरे आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विंटा सुद्धा सोडत नाही. अशी कामगिरी करा. हरलो तरी इतिहास आणि जिंकलो तरी इतिहास. आले रायगड आले. हां तिकोना. चला तिकोना कर्णधार. चला 2 मिनिटात आले नाही तर समोरच्या संघाला टॉच विन दिला जाईल याची नोंद घ्या. आणि इथे पाटी पिडकेटचा खेळाडू चेंडूवरती येतो आहे. एक अप्रतिम फेकी. 14 धावा येथे मात्र पूर्ण केल्या गेलेल्या आहे. 9 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष समोर. पाहूया काय होतंय. 9 चेंडू 16 हो काय सुंदर चेंडू इथे पाहायला भेटलेला आहे. उपा मी साधारण सांगत असतो तुम्हाला जगाला जिंकायचे डोक्याचा वापर करा. पण स्वतःला कंट्रोल स्वतःच्या मनाला जिंकायचं असेल तर मनाचा वापर करा. तिकोना संघ. चला नाणेफेकीसाठी. चला कपरतीम फटका इथे पाहायला भेटला आहे. डीप लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवरती येतो आहे. आणि येथे आता आपण पाहिलं 15 धावेपासून विजय मात्र काहीसा दूर असेल. शांत वातावरण आहे. अशांत खेळ आहे. कोणतंही काम असू द्या. कोणतंही काही करायचं नाही. डोकं शांत. खरं सब्र का फल मिठा होत आहे. गुस्सा अक्कल का खात आहे. हो आणि येते पहा एक प्रति फटका आणि चेंडू मात्र जातोय चौकार. येत्या पा रायगड 11 रायगड हा संघ नाणेफेकी जिंकलाय.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि येथे हो एकवीस धावा पूर्ण। किरण सेठा पंपा स्पर्धेचे मुख्य आयोजक आहे, गोलंदाजी मार्कवर आहे। रायगड बॅटिंग करण्याचा निर्णय रायगड संघाने येथे मात्र घेतलेला आहे। तीन षटकांचा तीन षटकांची लढत आणि झेल सोडलाय पहा नवीनला दिलेलं जीवदान। आणि आता इथे फक्त चार चेंडू पाच धाव्यांचं लक्ष, चार चेंडू पाच धावा, सामना जवळ आलाय। शाळा सुटली की कंपनी सुटली? शाळा ना आमचे आय टी आय, आमचे आय टी आयचे विद्यार्थी तुम्ही आला, तुमचंही सरस स्वागत। आले आल्या आणि पहा आता काय बोलाव, चार चेंडू पाच असताना वाईट आधीच कर्ज बाजार आणि त्यात उसनशी आजारी। सामना जवळचा आहे मित्रांनो, चुका करताना आपण पहा, सामना लीगचे सामने, चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, लक्ष ठेवा। चुका टाळल्या तर खऱ्या अर्थाने तुमची कामगिरी चांगली होत असते। वा सुटली हवा येथे मात्र, नवीननी केली हवा आणि विजयी विजयी भव षटकार। डीजे नाथकोळा